नमस्कार, मी मनोज भोयर. जय महाराष्ट्राच्या दिलखुलास या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज दिलखुलासमध्ये गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे राज्यसभा खासदार कुमार केतकर. केतकर साहेब, खूप खूप स्वागत आहे आपलं. 2014 निवडणुकीमध्ये भाजपला 233 जागा मिळाल्या होत्या 13 राज्यामध्ये. हे 13 राज्य दक्षिणपासून गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. यावेळची नेमकी परिस्थिती काय? कारण साधारणतः या 13 राज्यामध्ये 81% खासदार आहेत आणि 400 खासदार आहेत, जवळपास 440 आणि निम्म्या जागा त्यांना मिळाल्या होत्या. यात काँग्रेसची रणनीती नेमकी काय आहे यावेळेला? मला वाटतं काँग्रेसची रणनीती काय आहे याच्यापेक्षा लोकांची मनस्थिती काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आता दक्षिणेकडच्या राज्यात जर पाहिलं, ज्याचा उल्लेख तुम्ही आत्ता केलात, त्या दक्षिणेच्या राज्यामध्ये तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला काही स्थान नाही आहे, केरळमध्ये काही स्थान नाही आहे, आंध्रमध्ये काही स्थान नाही आहे, तेलंगणमध्ये काही स्थान नाही आहे, त्या छोट्याशा पाँडिचेरीमध्ये पण काही स्थान नाही आहे. जे थोडंफार आहे ते कर्नाटकात आहे आणि कर्नाटकातमधल्या ज्या काही 27 जागा आहेत त्याच्यातनं यांना जास्तीत जास्त 10 मिळू शकतात. म्हणजे सबंध दक्षिण भारतामध्ये ज्या काही 130 आसपास जागा आहेत त्याच्यातल्या फक्त 10 भाजपला मिळणार आहेत. म्हणजे भाजपची अवस्था तिथे पूर्णपणे वाईट आहे. कदाचित ती याहूनही वाईट होऊ शकेल, कारण राहुल गांधी वायनाडला जे उभे आहेत त्याच्यामुळे सबंध दक्षिण भारत हा त्या प्रभावाखाली येणार आहे. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्रात येऊ. महाराष्ट्रामध्ये 2014 त्यांना शिवसेनेला आणि भाजपला मिळून 42 जागा मिळाल्या होत्या, फक्त 6 काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या. आताचं वातावरण असं आहे की काँग्रेसची रणनीती काय आहे ह्याच्यापेक्षा सुद्धा लोकांची मनस्थिती आत्ता इतकी विरुद्ध आहे. नोटबंदी असेल, GST असेल, त्यांनी मारलेल्या अनेक थापा असतील, विम्याच्या संबंधात असेल, पाण्याच्या संबंधात असेल. पाण्याच्या संबंधातला प्रश्न विशेषतः मराठवाड्यात, मी आत्ताच तिकडे दौऱ्यावर जाऊन आलो, इतका भयानक आहे पाण्याचा प्रश्न आणि त्याच्याबद्दल सरकार काही करताना दिसत नाही आहे. कर्जमाफी जी झालेली आहे ती कर्जमाफी प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे. त्यामुळे तो जो असंतोष आहे तो असंतोष काँग्रेसच्या शिळामध्ये आपणून येणार आहे. म्हणजे म्हणतात ना सामुद्री प्रवाशांना, पर्यटकांना, की कित्येक वेळेला त्या खलाशाला जास्त काही करावंच लागत नाही, हवाच त्याच्या बाजूची असते. तीन मुद्द्यांचा नेहमी उल्लेख होतो की एक तर 2014 लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीची एक प्रचंड लाट आपल्याला दिसून आली, दुसरा म्हणजे काँग्रेसबद्दल प्रचंड राग लोकांच्या मनामध्ये होता. गेली 10 सत्ता होती काँग्रेसची आणि भ्रष्टाचारांची अनेक प्रकरणं हे भाजपनं लोकांसमोर आणली होती. आणि तिसरा मुद्दा म्हणजे भाजपचा हार्डकोर एक मतदार आहे जो सातत्यानं देशामध्ये वाढत होता. हे तीन मुद्द्याचा फायदा हा भाजपला खूप जास्त झाला. नाही, मला असं वाटतं की तुम्ही सांगितलेली जी उतरंड आहे कारणांची ती बदलायला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे भाजपचा हा जो काही मूळ मतदार आहे असं म्हटलं जातं, तो 1984 कुठे होता? 84 नव्हता, त्यावेळी तो वाजपेयींचाही खुद्द पराभव झाला होता. त्यांना 2 जागा मिळाल्या होत्या आणि त्याच्या अगोदर म्हणजे 80 साली असेल, 77 तो जनता पक्ष होता. जनता पक्षामध्ये भारतीय जनता पक्ष नव्हतंच, तो जनसंघ म्हणून होता. म्हणजे 1952 निवडणुकीपासून 1977 जनता पक्षात घुसून पुन्हा 1989 भारतीय जनता पक्षाला काही स्थान देशात नव्हतं. म्हणजे कोर मतदार जो तुम्ही म्हणता, मूळ मतदार त्यांचा नव्हता. त्यांचा मूळ मतदार केव्हा सुरू झाला? तर 1990 अडवाणींनी ज्यावेळी रथयात्रा काढली, वस्तुतः ती अडवाणींनी काढलीच नव्हती, ती विश्व हिंदू परिषद काढली, त्यात अडवाणी त्याच्याकडे नेतृत्व आलं. त्याच्यानंतर तो तथाकथित कोर मतदार सुरू झाला. तरी पण तुमच्या लक्षात असेल 1996 ज्यावेळेला 161 जागा त्यांना मिळाल्या, कधी नव्हे ते, म्हणजे 2 जागा फक्त होत्या 84 साली, त्या 161 झाल्या 96, कारण 92 बाबरी मशीद पडल्यानंतर जी हवा तयार झाली हिंदुत्वाची, बहकलेली उग्र हवा तयार झाली, त्याच्यामध्ये त्यांना 161 जागा मिळाल्या. पण सरकार 13 टिकलं, कारण कोणीही मित्रपक्ष त्यांच्याजवळ आला नाही एक्सेप्ट शिवसेना, अकाली दल आणि हरियाणा विकास मंच. तो भाजपचा जो मतदार आहे, जो मूळ मतदार किंवा त्याला आपण आता मूळ मतदार म्हणू शकतो, तो आहे शिल्लक 2000. तो जो आहे बाबरी मशीद नंतर तयार झालेला जो मतदार आहे त्याला आपण हा पोस्ट 90s म्हणजे 90 दशकानंतर जो आला त्याला आपण काही प्रमाणात म्हणू शकतो की तो स्टॅबिलाईज झालाय, तो मतदार त्यांच्याबरोबर आहे काही प्रमाणात असं म्हणू शकतो. तरी सुद्धा एक लक्षात घ्या, 2004 त्यांना 138 जागा मिळाल्यात. म्हणजे 161 जागा जर 1996 आहेत तर 2004 त्यांना 138 जागा आहेत आणि काँग्रेसला 145 आहेत. म्हणजे तो मतदारसुद्धा नाही, त्यामुळे कोर मतदार जर म्हणायचा झाला नवा,
नवा कोर मतदार म्हणायचा झाला तर 120 ते 140 असं म्हणायला लागेल. 118 हा त्यांना 2009 मिळाला आहे. हे 2009 कोर मतदार आहे का मग? तर 118 2009, 138 2004 आणि 161 1996 हे तीन आकडे घेतल्यानंतर तुम्हाला त्याचे एक सम काढली तर तुम्ही म्हणू शकाल की 120 ते 140 हा त्यांचा बाबरीनंतरचा कोर वोटर आहे, मूलभूत मतदार आहे. पण 282 त्यांना मतं मिळाले होते भाजपला, त्या जागा मिळाल्या. 100 जागा या मोदीच्या काळामध्ये वाढल्या होत्या. पूर्वी 2009 ज्या जितक्या जागा मिळाल्या त्याच्यापेक्षा 100 अधिक जास्त. तुम्ही तर चुकला अंदाज. 1998 आणि 1999 182 जागा वाजपेयींना होत्या, त्याच्यामध्ये 100 वाढून 282 झाल्यात मोदीच्या. म्हणजे 98 आणि 99 दृष्टिकोनातनं 100 जागा वाढलेल्या आहेत. त्या 2009 पार्श्वभूमीवर नाही वाढलेल्या, 2009 पार्श्वभूमीवरती 118 282 झाल्यात. त्यामुळे तो जो मतदार त्यांच्याकडे नवीन आला तो मगाशी तुम्ही सांगितलेली कारणं बरोबर आहेत, फक्त उतरण मी वेगळी मांडली. आता काय परिस्थिती आहे? त्यावेळची उतरंड अशी होती की त्यावेळेला तुम्ही म्हणता तसा भ्रष्टाचारचे आरोप भारतीय जनता पक्षाने काढले नव्हते. आता साधं म्हणजे माझ्यामध्ये अगदी साधं कारण, 186,000 कोटी रुपये कोळसा खाण्यातल्या, कोलगेट म्हणतात ते, 176,000 कोटी स्पेक्ट्रम गेटचे. आता 176,000 कोटी अधिक 186,000 कोटी यांची बेरीज काढली तर प्रचंड होते. आता हे काळे पैसे यांनी शोधून काढले असते म्हणले, हा भ्रष्टाचार त्यांनी शोधून काढला. कुठेत पैसे? जर का ते 186,000 कोटी आणि 176,000 कोटींचा भ्रष्टाचार काँग्रेसने केला असं जर मोदी प्रभृती आणि त्यांच्या पक्षाचं मत असेल तर ते पैसे त्यांनी जर जमा केले तर खरोखरच ते सगळ्यांना 15 लाख रुपये देऊ शकतात. सगळ्यांना 15 लाख रुपये देण्याची क्षमता त्याच्यात आहे. पण त्यांनी ते भ्रष्टाचाराचे आरोप केले, एकाही आरोपीला अजून पकडलेलं नाही. तुमच्या म्हणण्यानुसार जर ते बिनबुडाचं जरी असेल तरी भाजपला त्याचा जो फायदा व्हायचा म्हणजे प्रचार खोट्या निवडणुकीमध्ये. पण त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या खोट्या प्रचाराच्या धोक्यात ते निवडून आलेत. आपण यानंतर याच विषयावरला धरून आणखी चर्चा करणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची आणि ब्रेक नंतर सुद्धा कुमार केतकर यांच्यासोबत आपल्या दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 5 राज्यांमध्ये काँग्रेस भाजपला खूप बढत मिळाली होती. ते राज्य असे होते की उत्तर प्रदेश 71, गुजरात 26, राजस्थान 71+2 अपना दलचे पण त्यांचे त्या आणि राजस्थान 25, महाराष्ट्र 42, कर्नाटक 15 आणि बिहार 22 आणि गुजरात 27, गुजरात 26. तर या 5 राज्यांमधली स्थिती नेमकी काय? कारण या 5 राज्यांमधनं जी बढत भाजपला मिळाली होती त्यातून त्यांचं सरकार हे अत्यंत मजबूत झालं आणि आधी त्याच राज्यावरती ते फोकस जास्त करतात. अगदी बरोबर आहे. पण आता गंमत अशी आहे की गुजरातमध्ये त्यांना मागच्या वेळी 26-26 मिळाल्या, राजस्थानमध्ये 25-25 मिळाल्या किंवा 27 किती आहेत त्या मिळाल्या, मध्य प्रदेशमध्ये जवळजवळ सगळ्या मिळाल्या. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना त्याच्यापेक्षा जास्त तर मिळू शकत नाही, जागा निश्चित आहेत. म्हणजे आता जे काही होणार ते खालीच त्याच्या वर जाऊ शकत नाहीत. तर गुजरातमध्ये अगदी एक जरी जागा कमी झाली तरी ती कमी झाली. तर गुजरातमध्ये आत्ताच्या अंदाजानुसार त्यांच्याच अंदाजानुसार त्यांनाच भीती वाटते की आपल्या 8-10 कमी होतील. हे मी माझे आकडे सांगत नाही, मी भाकीत करत नाही आहे. भारतीय जनता पक्षातली चर्चा अशी आहे की गुजरातमध्ये आपल्या 8-10 जातील आणि राजस्थानमध्ये आपल्या 12-15 जातील. म्हणजे ह्या दोन राज्यांमध्येच, राजस्थान गुजरात लागून असलेले राज्य, ह्या दोन राज्यांमध्ये मिळूनच त्यांच्या किमान 25 जागा जात आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 120 जागा आहेत. त्या 120 जागांमधल्या त्या 73 आणि इकडच्या काहीतरी अशा म्हणून 108 जागा त्यांच्याकडे होत्या. आता कुठे मिळणार तेवढ्या? आता त्यांचा जो खड्डा पडणार आहे त्यांच्याच हिशेबाने, काँग्रेसच्या नव्हे, त्यांच्याच हिशेबाने उत्तर प्रदेशात त्यांना जास्तीत जास्त डोक्यावरनं पाणी 35 मिळणार आहेत आणि बिहारमध्ये डोक्यावरनं पाणी त्यांना 10 मिळणार आहेत. म्हणजे त्यांचा तिथे होणारा शॉर्टफॉल हा जवळजवळ 50 सीटांचा आहे. इकडचा मगाचा आपण शॉर्टफॉल पाहिला म्हणजे हा 50 आणि हा 50, 100 सीटांचा डाऊनफॉल आहे. तो भरून कुठे काढणार? म्हणजे तुमच्या मते जर आपण एकंदरीत अंदाज बघितला तर 13 राज्यांमध्ये भाजपला 150 च्या जवळपास जागा मिळतील आणि उरलेले जे 16 राज्य आहे त्याच्यामध्ये मागच्या वेळेला 49 त्यांना मिळाले होते, दक्षिणेत त्यांना भोपळा होता. या वेळेला साधारणतः 49 तेवढ्याच जागा शिल्लक राहिल्या तर या एकंदरीत जागा 150 आसपास जातात. हो, पण थोड्याशा त्यांना बंगालमध्ये यावेळेला मिळतील असा त्यांचा दावा आहे.
त्याच्यानंतर थोड्याशा त्यांना ईशान्य भारतात मिळतील असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे त्या 150 या 20 असं ढकलत ढकलत इकडून तिकडून, पण ते 200 आकडा काही गाठू शकत नाहीत कोणत्याही परिस्थितीत. महाराष्ट्रातल्या आपण स्थितीवरती येऊ, जर महाराष्ट्रामध्ये 48 जागांमधनं त्यांना बहुतांश जागावरती ही बढत मिळालेली आहे, 42 जागा मिळालेल्या आहेत, पण यावेळीची नेमकी स्थिती काय? जो कॉन्फिडन्स काँग्रेसमध्ये दिसत होता निवडणुकीच्या अगोदर, तो निवडणुकीच्या ऐन तोंडावरती जी फाटाफूट राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झाली आणि काँग्रेसमध्ये झाली, याने सामान्य कार्यकर्त्यांचं काँग्रेस कार्यकर्त्याचं मनोबल गेलं, मनोबल उखडलं गेलं, त्यानंतर गोंधळ झाला, हे सगळं खरं आहे. परंतु लोक काँग्रेसबद्दल आणि राष्ट्रवादीबद्दल काय म्हणतात ते महत्वाचं नसून, लोक मोदी सरकारबद्दल काय म्हणतात ते महत्वाचं आहे. 7 जागेवरती विदर्भामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्या नंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स वाढल्याचं दिसतं, कारण लोकांमध्ये अस्वस्थता आहे असं साधारणतः काँग्रेसचं म्हणणं होतं आणि असं दिसतही होतं, पण ती मुळात अस्वस्थता किती आहे हे कुणालाही छातीटोक सांगता येत नव्हतं. पण 7 जागांनंतर लोकांचा मनाचा कौल जेव्हा जाणून घेतला तेव्हा मात्र कॉन्फिडन्स हा काँग्रेसचा जास्त वाढला. मी विदर्भाबद्दलच, विदर्भामधल्या 7 जागांच्या मध्ये जे मतदान झालंय त्याचं भाकीत मला माहिती नाही, पण त्या 7 जागांमध्ये जे मतदान झालंय त्याच्यानंतर काँग्रेसला आत्मविश्वास वाढला. आत्ता तरी असं दिसतंय की लोकांच्या असंतोषाचं वादळ काँग्रेसच्या शिडामध्ये येते. पण ज्या गोष्टी काँग्रेसला करायला पाहिजे, नेतृत्वाला करायला पाहिजे, संघटनात्मक पातळीवर करायला पाहिजे, त्या मात्र त्याचा अभाव आपल्याला दिसला. हा काँग्रेस पक्षाचा दोष नाही आहे. हा काँग्रेस पक्षाचा दोष म्हणण्यापेक्षा 2014 जे घडलं, म्हणजे त्यांच्या 206 जागा होत्या 2014, त्या 44 आला, त्याच्यानंतर काँग्रेस पक्ष बऱ्याच अंशी पक्षाघात झाल्यासारखा झाला होता. संघटना अत्यंत खिळखिळी झाली होती. त्याच्यानंतर यांनी नोटबंदी आणि इतर अनेक प्रकार करून, दादागिरी करून जे पैसे जमा केलेले आहेत, आता त्यांनी आविर्भाव असा आणला की BSP कडे सगळ्यात जास्त पैसे आहेत, पण 95% इलेक्टोरल बॉन्ड्स हे भारतीय जनता पक्षाकडे आहेत. अनेकदा लोकसभेची निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यावरती लढवली जाते, त्या मुद्द्यावरती आपण येणारच आहोत, पण महाराष्ट्रामध्ये म्हणजे देशपातळीवरती नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असं नाही, असं चित्र एक त्यात तुमची मतं आहेत, त्याचं विश्लेषण आहे, मी त्यावरही येणार आहे, पण मूळ महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी वर्सेस शरद पवार असं राजकीय चित्र आपल्याला दिसत आहे. असं अजिबात नाहीये, हे सगळं मीडिया क्रिएशन आहे. पण सातत्यानं मोदी बोलू देत ना, मोदी बोलले म्हणजे काय ते ब्रह्मवाक्य आहे का? मोदी बोलले म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का ते? मोदींना माहितीये ना की शरद पवारांच्या पक्षाला जास्तीत जास्त महाराष्ट्रामध्ये किती जागा मिळतील, 12, 16, 20 हे माहिती आहे ना नरेंद्र मोदींना. नरेंद्र मोदींकडे 282 जागा आहेत, तरी ते पवारांवर का टीका करतायत? पवार पंतप्रधान पदाचे उमेदवार असू शकतात ती भीती आहे मोदींना. मोदीला ती भीती नाहीये, मोदींना तो आधारस वाटेल, परंतु मुद्दा तो नाहीये. आधार कसा वाटेल? नाही म्हणजे शरद पवार झाले तर बरे, राहुल नको बर, मग त्याच्यापेक्षा शरद पवार बरे. कारण शरद पवारांना वाटेल की घडणारी बडे, कारण मोदी स्वतःला शरद पवारांना गुरु मानतात, त्यामुळे आपल्या गुरुला पंतप्रधान मिळेल तर काय राहिली नाही, तो भाग वेगळा, मैत्री आणि गुरु नातं वेगळं आहे. आत्ता नरेंद्र मोदींना पवारांची पण धडकी वाटते, याचं कारण पवारांचा दबदबा महाराष्ट्रात वाढलाय, पण तो वाढून किती वाढणार? पंतप्रधानाच्या जागा स्वतः पवारांनी अनेक वेळा सांगितल्या की माझ्याकडे जागाच इतक्या कमी असतील की मी पंतप्रधान पदाचा दावेदार होऊ शकत नाही. माझं मत तसं नाहीये, पण माझं मत त्यांना किती जागा मिळतात याच्यावरती त्यांचं दावेदार पण अवलंबून नाही. शरद पवार अशा प्रकारचे नेते आहेत की ते तिकडे ममताला आणि इकडे स्टॅलिनला, तिकडे नवीन पटनाईकला आणि इकडे अशोक चव्हाणांना, सगळ्यांना एका मोठेमध्ये बांधू शकतात. पण ही भीती आहे मोदींना, ही मोदींना केंद्रीय पातळीवरती ज्या पद्धतीनं त्यांचा दबदबा आहे, ज्या शरद पवारांचं नेटवर्किंग जे आहे ते नेटवर्किंग त्यांचं पर्सनल पॉलिटिकल आहे, आणि नरेंद्र मोदींचं फक्त मन की बात आणि टीव्ही प्रोपागंडा ते सगळीकडच्या जाहिराती ह्याच्या आधारे, आणि त्यामुळे ते मोदी सातत्यानं मोदींना पवारांची भीती वाटणं स्वाभाविक आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर सुद्धा कुमार केतकर यांच्याशी दिलखुलास गप्पा अशा सुरू राहतील. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण म्हणालात की नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी ही लढाई राष्ट्रीय पातळीवरती नाहीच आहे. अशी लढाई का नाहीये तुम्ही लक्षात घ्या. नरेंद्र मोदी 2002 पासून, खरं म्हणजे 2001 पासून गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, होते 2014 पर्यंत. त्याच्यानंतर ते 5 वर्ष पंतप्रधान आहेत, त्यामुळे असा 19 वर्ष पंतप्रधान आणि मुख्यमंत्री पदाचा अनुभव असलेला माणूस, आणि जे फक्त एका पक्षाचे अध्यक्ष 1.5 वर्षापूर्वी झाले, ते त्यांच्या विरुद्ध असे स्वतः राहुल गांधींनाही वाटत नाही. मोदींना भीती जी आहे
ती भविष्यातल्या राहुल गांधींची आहे. कारण त्यांना माहिती आहे की आपण काय अमर्थ्य नाही ना, आपलं राज्य काहीतरी जाणारच. त्यांना हेही माहिती आहे की सगळ्यात जास्त विरोध आपल्याला कुठे आहे, तर आपल्याच पक्षात आहे. भारतीय जनता पक्षामधल्या जेवढ्या लोकांचा असंतोष मोदींच्या विरोधात आहे तेवढा विरोधी पक्षात आहे. त्यामुळे त्यांना भीती वाटते हे सगळे जे असंतुष्ट आत्मे आहेत त्यांच्याच पक्षातले, ते त्यांच्या पक्षातले असंतुष्ट आत्मे जर त्यांना जागा कमी मिळाल्या तर नेतृत्वात बदल करायची मागणी करतील, ही भीती त्यांना आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या भारतामध्ये राष्ट्रीय मुद्दे हे कायम असायचे, फिरत राहायचे त्या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारात. यावेळा तुमच्या मते कुठला मुद्दा आहे जो मुद्दा या नागपूरच्या विदर्भापासून, म्हणजे विदर्भापासून नागपूरपासून तर आसामपर्यंत, तिकडे काश्मीरेपर्यंत किंवा इकडे बिहार युपी, माझ्या मते मोदींनी चर्चेत आहे. मोदींनी जी काही अराजकीय राजवट प्रत्यक्षात आणली आपल्या देशात गेल्या 5 वर्षात, त्याच्यात नोटबंदी आहे, चुकीच्या पद्धतीने वापरलेला GST आहे, त्यानंतर चुकीच्या पद्धतीने केलेला राष्ट्रवादाचा प्रचार आहे, हिंदू मुस्लिम वातावरण करून दंग्याची पुनरईस केली असून विरोधकांनी कॅश केला हा मुद्दा सगळीकडे, सगळ्या विरोधकांनी केला, आणि त्याच्यानंतर राष्ट्रवादाचं निमित्त करून एकदम त्यांनी 2014 अजेंडा बदलला. 2014 ते काय म्हणत होते, भ्रष्टाचार दूर करणार आणि बाहेरचे पैसे देशात आणणार, ते दोन्ही झालं नाही. म्हणजे गेल्या 70 वर्षात जेवढा भ्रष्टाचार झाला नाही तेवढा यांच्या कारकिर्दीत 5 वर्षात झाला, त्यामुळे तेवढ्या पुरतं ते विधान जर घेतलं तर ते बरोबर आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला आहे, राष्ट्रीय सुरक्षेत सगळ्यात जास्त दहशतवादी हल्ले झाले. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणतायत की मोदी सरकार परत एकदा सत्तेत आलं की आपण काश्मीर समस्या, 2014 पण आलंच होतं ना मोदींचं सरकार, मग 14 ते 19 दरम्यान कसं नाही काय काश्मीर. इम्रान खानला इतका म्हटलं पुळका का आला मग, कारण इम्रान खान वेगळा आहे, त्याच्या अगोदर नवाज शरीफ होते, नवाज शरीफला मिठ्या मारायला गेलेच होते ना. इम्रान खानची की ही चलाखी आहे, ही त्याची राजकीय चलाखी आहे, मुत्सद्देगिरीची चलाखी आहे. म्हणजे त्यामुळे त्यांनी एकाच दगडामध्ये मोदी विरोधकांना ट्रॅप मध्ये टाकले आणि मोदींची तर अडचणच करून टाकली. आंतरराष्ट्रीय स्तरावरती केतकर साहेब, मोदींनी ज्या पद्धतीनं आपलं नेटवर्किंग केलं होतं आणि सत्तेत येण्यासाठी म्हणून ज्या पद्धतीनं त्यांनी सगळ्या देशामध्ये, महत्वाच्या देशामध्ये सगळी माणसं आपली कामाला लावली, त्यांनी खूप कुठे काय फायदा झाला होता, काय फायदा झाला आहे किमान सोशल मीडियामध्ये किंवा बाकी, तो आता आहे का, काय फायदा झाला आहे, फक्त टीव्हीच्या इमेजेस झाल्या आहेत. प्रत्यक्षात काय झालंय, डोकलामचा प्रश्न अजून चीनच्या ताब्यात तो प्रदेश आहे, चीनचे संबंध बिघडलेले आहेत, पाकिस्तानचे संबंध पूर्णपणे बिघडलेले आहेत, पाकिस्तानचे हल्ले वाढलेले आहेत, नेपाळ सुद्धा आता आपलं ऐकत नाही, मालदीव सुद्धा आपलं ऐकत नाही, मग काय झालंय काय. आणि ते असं म्हणत होते की आता सिक्युरिटी कौन्सिल आपल्याला मिळेल, पत्ता नाही, न्यूक्लिअर सिक्युरिटी सेफ्टी ग्रुप त्याच्यात काय आपल्याला मिळालं नाही, म्हणजे कुठे यांना यश मिळालंय फॉरेन पॉलिसीमध्ये. मी त्या अर्थाने म्हणतो दौरे खूप झाले खरे, भाजपची जी अंतर्गत संरचना आहे, त्यांचे कार्यकर्ते देश विदेशात आहे, ते आत्ताच्या घडीला कुठे दिसत नाही फारसे सखा. अरे त्यांच्या कारकिर्दीत कोणीच कोणाला दिसलेलं नाहीये, त्यांच्या कारकिर्दीमध्ये ते एवढे दौरे करत होते, सुषमा स्वराज ज्या परराष्ट्र मंत्री होते त्याही दिसत नव्हत्या, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन एकदम दिसायला लागल्या, नारडाओरडा केला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती एक हिंदूंची एक वेगळी मोट या 2014 लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं मोदी आणि त्यांच्या चाहत्यांनी समर्थकांनी बांधली होती, ती कुठे आहे आता, आहे ना आता ती आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती हिंदूंचं संघटन करून त्यांच्या आधारे इथल्या मध्यमवर्गावरती, सवर्ण मध्यमवर्गावरती प्रभाव टाकून हिंदुत्व स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न त्यांचा जोरदार चालू आहे. परंतु ते तिथले हिंदुत्ववादी आणि इथले हिंदुत्ववादी यांना आपण कसे फसलो याचा पश्चाताप अजून काही दिवसांनी होईल. मतांचं ध्रुवीकरण बघितलं, जातीय ध्रुवीकरण आपण बघितलं, पण साहित्य, नाटक, बॉलिवूड कलाक्षेत्र सुटलेलं नाही आहे. मोदी वर्सेस राहुल गांधी असं एक वेगळं फॅक्शन, मोदी वर्सेस राहुल गांधी मीडिया क्रिएशन आहे, कारण राहुल गांधींनी कधी आपण पंतप्रधान पदाचे दावेदार तसं म्हटलेलं नाहीये, पण मोदींनी मात्र असं चित्र तयार केलं की माझ्या विरुद्ध राहुल आहेत, त्यामुळे स्वाभाविकच चर्चा नमो वर्सेस राघा वगैरे होते, त्याला काही अर्थ नाही. कायम राहुल गांधींनी म्हटलेलं आहे की पहिला हेतू आपल्याला नरेंद्र मोदी सरकार हटवणं हा आहे. पण बॉलिवूडमध्ये आपल्याला कधीही असे दोन गट दिसले नाही ज्याचा प्रभाव जनमानसावरती देशामध्ये सर्वात जास्त आहे, त्यात 50 लोकांनी सह्या जर दिल्या तर ही 50 लोकांच्या सह्या तिकडे पाहिजे. नाही, हे पोलरायझेशन नाहीये. बॉलिवूडमध्ये दोन गट आहेत, एक विचारसरणी मानणारा आणि दुसरा व्यवहार आणि पैसे मानणारा. व्यवहार आणि पैसे मानणारे त्यांच्या बाजूने आहेत, विचारसरणी मानणारे त्यांच्या विरुद्ध आहेत. पण हे आपल्याला पूर्वी कधी दिसलं होतं असं चित्र, असा प्रश्नच उपस्थित झाला नव्हता. पण हा प्रश्न मुद्दामून केला, अर्थातच मुद्दामून केला. राज ठाकरे, एक शेवटचा प्रश्न की राज ठाकरे हे ज्या पद्धतीनं मोदी आणि शहाच्या विरोधामध्ये सभा घेत आहेत, अचानक त्यांच्या मतामध्ये जे परिवर्तन झालं हे पवारांचं प्रबोधन असू शकतं, पण तुमचं स्वतःचं विश्लेषण? नाही, माझ्या मते हे राज ठाकरेचं प्रबोधन कोणी काय केलेलं नाहीये, ते त्यांचं प्रबोधन झालंय
हा प्रचार भाजपचा आहे की ते बारामतीच्या सांगण्यावर न करतात. माझ्या मते राज ठाकरेंनी गेले 2 वर्ष कंटिन्युअस प्रचार केला होता, तो प्रकाशात एवढ्या प्रकर्षाने आला नाही याचं काही निवडणुका नव्हत्या. आता निवडणुका झाल्यानंतर त्यांनी सरळ ठरवलं, ते कधीही म्हणत नाहीत की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मी आहे, ते कोणत्याही पक्षाच्या विरोधात ते म्हणत नाहीत. ते म्हणतात काँग्रेस यायचा फायदा होणार की नाही माहीत नाही, राहुल पंतप्रधान होणार असेल तर होईल नाही तर होणार नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचं सरकार हटवलं पाहिजे एवढ्या पुरताच मी प्रचार करतोय. ते स्वतः सांगतात की मी गुजरातला जाऊन फसलो, मला वाटलं खरोखरच गुजरातचा विकास झालेला आहे, गुजरातचा काही विकास झाला नव्हता, माझ्या डोळ्यात धूळफेक झाली होती. त्यामुळे तो प्रचार ते करतात. आत्ता तो निवडणुकीच्या काळात त्यांनी उघडपणे काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला एक प्रकारे अप्रत्यक्षपणे काही प्रत्यक्षपणे मदत नाही मदत केल्यामुळे असं वाटतंय की ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिवसेना आणि भाजपची युती झाली. पण तो मुद्दा राज ठाकरेंच्या हातात जोरदार पद्धतीनं त्यांना मांडता आला असता, पण त्यांनी जरा वेगळ्या मोठ्या मुद्द्यावरती. माझ्या मते तो त्यांच्या डोक्यात, मी सांगितलं ना, त्यांच्या डोक्यात भाजप आणि शिवसेना युती हा मुद्दाच नाहीये. त्यांच्या डोळ्यासमोर मोदी आणि शहा यांचं विचारसरणी रहित एक अत्यंत दुष्ट प्रकारची राजवट आपल्या देशात आहे. ती दुष्ट प्रकारची राजवट हलवणं महत्वाचं आहे. कोण जो बरोबर येईल तो येईल. आत्तापर्यंत म्हणजे अगदी काही दिवसांपर्यंत चौकीदार चोर आहे असं उद्धव ठाकरे म्हणत होते, त्यामुळे राज ठाकरेंना वाटत असेल की शिवसैनिकांची भावना तीच आहे, त्यामुळे त्यांना भाजपच्या विरोधात मतदान शिवसैनिक करतील असं वाटत असेल तर त्यात काही गैर नाही. पण ते बारामतीच्या सांगण्यावरनं, शरद पवारच्या सांगण्यावरनं किंवा काँग्रेसच्या सांगण्यावरनं काही करतात याचा माझा विश्वास नाही. राज ठाकरेंना मी ओळखतो, ते अत्यंत स्वयंभू आणि अतिशय स्वाभिमानी व्यक्तिमत्व आहे. ते कोणाच्या सांगण्यावरनं काही करतील याच्यावर माझा विश्वास नाही. बरं, खूप खूप धन्यवाद. आपण जय महाराष्ट्र सोबत दिलखुलास गप्पा मारले. थँक्यू. We'll be right back.